प्रिझ लॉर्ड प्रभुषेच्या नावाला गौरव असो सिस्टर ब्रदर परत एकदा आपण देवाच्या दे उपस्थितीमध्ये आहोत आणि किती आनंद आहे की ज्यावेळेस आपण वचन ऐकतो वचन सगळ्यात जगातलं पॉवरफुल हत्यार आहे प्रिझ लॉडुया खेव इरम्याला म्हणाला माझं वचन अग्नीसारखं आणि एक खडक फोडतो त्या घनासारखं आहे आणि किती आनंद आहे की ज्यावेळेस आपण सगळं वचन ऐकतो वचनामध्ये आरोग्य आहे वचनामध्ये जीवन आहे वचनामध्ये आशीर्वाद आहे वचनामध्ये आरोग्य एव्हरीथिंग जे काय माणसाला पाहिजे सगळं आणि वचन स्वतः प्रभू येशु आहे हा लुया पण एक गोष्ट निर्णय घ्या की मी देवाच्या वचनानुसारच जीवन हान जगणार मी देवाच्या वचनावरच उभं राहणार आणि तुम्ही मी असं करणार लक्षात ठेवा की तुम्ही आशीर्वादित होणार प्रेज या आपण आजचं वचन ऐकूया तुम्ही अध्याय मध्ये आलात प्लीज कृपा या ते सातवा अध्याय सातवा अध्याय प्लीज कृपा या मग ते सातवा अध्याय मग ते सातवा अध्याय आणि चोवीस वचन मग ते सातवा अध्याय आणि चोवीस ते अठ सत्तावीस प्लीज वाचूया अत्यंत महत्वाचा दाखला प्रभूनी सांगितला प्लीज वासूया वचन म्हणून जो कोणी हे शब्द हे माझे शब्द ऐकतो बायबल सांगत जो कोणी प्रभूशी म्हणला माझे शब्द ऐकतो कारण येशूचे शब्द स्वर्गातले आहेत बाकी सगळे माणसाचे शब्द पृथ्वीवरले ते काम करतील किंवा नाही पृथ्वीवरचे शब्द गॅरंटी नाही पण प्रभूचे शब्द आणि वचन शंभर टक्के कार्य करेल याची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण जर तुम्ही उत्पत्ती पासून पाहिलं एक एक एकही टिंब एकही स्वल्प विराम एकही वेलंटी केव्हाच अशी नाही गेली सगळं वचन जे देव बोलला ते पूर्ण झालं लुलुया सो बायबल पुढे सांगतो असं सिस्टर आणि त्याप्रमाणे करतो जो माझी शब्द ऐकतो त्याप्रमाणे करतो तो एका शहाण्या माणसा सारखा होईल तो एका शहाण्या माणसा सारखा होईल त्याने आपले घर खडकावर बांधले त्याने आपले घर खडकावर बांधले मग पाऊस पडला पाऊस पडला आले आले पूर वारेही सुटले वारेही सुटले आणि त्या घरास लागले आणि त्या घराला लागले तरी ते पडले नाही ना, ना प्लीज कृपा कोण ऐका देव या घराविषयी बोलत ज्या घरात तुम्ही मी राहतो सिमेंटचे घर बंगला पत्र्याचं कशाचे असेल त्या घराविषयी देव नाही बोलत देव आपले जीवन जे आहे आपलं शरीर आपलं जीवन या घराविषयी देव आहे आणि बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रभू म्हणतो शहाणा तो माणूस आहे की जो माझ्या वचनापणे ऐकतो आणि लक्षात ठेवा देवाचं वचन ऐकून जीवन जगण्यात जो आनंद आहे जे आशीर्वाद आहे ते बाकी कशातच नाही yes. म्हणून लोकांना नेहमी सांगतो काही का होईना ॲटलिस्ट रोज एक तरी अध्याय वाचा काय तर होईना रोज पंधरा ते वीस मिनटं तरी प्रार्थना करा का माहिती आहे की माणूस जो आहे देवाविना शून्य आहे आणि माणूस देवाच्या बरोबर जगायलाच बनवलेला आहे ज्यावेळेस तो देवाबरोबर नाही आहे तो संपला तुम्हाला आठवत आदमणी हवा बायबल सांगतं ते म्हटला तुम्ही पूर्ण व्हा माझ्याबरोबर चाला आणि बायबल सांगतं जोपर्यंत तुम्ही माझं ऐकाल तुम्ही जगाल पण जे मी नाही सांगितलं ते कराल तुम्ही मराल आणि बाबी सांगतं की आदाम आणि हवेने जोपर्यंत देवाचं ऐकलं त्यांच्या त्यांना भेटायला देव येत होता पण ज्या दिवशी त्यांनी देवाचं ऐकायचं सोडलं बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्या दिवशी आदाम उघडा झाला गौरव निघून गेलं शाप आणि पाप जगात आले आणि त्या दिवसापासून ज्या दिवसापासून देव आणि माणूस वेगळा झाला माणसाची पाक हालत झाली आजार आले रोग आले व्यसन आले घरामध्ये त्रास जीवन बर्बाद झालं पण प्रेस गॉड जो कोणी देवाचं वचन ऐकतो त्याप्रमाणे करतो तो शहाण्या माणसासारखा आहे देवाचं वचन ऐका व पुढं असलेले बस कारण त्याचा पाया खडकावर घातला होता आणि त्याचा पाया ज्यांनी वचन ऐकलं येशू ख्रिस्ताच त्याचा पाया कशावर घातला खडकावर आणि प्रत्येक घर कशावरती बांधलेलं असत खडकावर प्रत्येक पाया कसल्यावरती रचला जातो खडकावर तुमचं माझं जीवन देखील येशू जो खडक आहे त्याच्यावरती रचलं पाहिजे म्हणजे देवाच्या वचनावरती दे पुढे काय आणि जो कोणी हे माझे शब्द ऐकून त्याप्रमाणे करीत नाही तो एका मूर्ख माणसासारखा होईल बायबल सांगतं साधी गोष्ट आहे काय लोक म्हणतात पास्टर मला कसं कळेल देवाची इच्छा काय मला कसं कळेल की देव माझ्याशी कसा बोलतो ख्रिस्ती जीवन कसं जगायचं ब्रदर सोपं आहे सिस्टर प्रभू साध्या साध्या गोष्टी बोलून समजवतो तो काय म्हटला जो कोणी माझं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो शहाण आहे जो नाही ऐकत तो मूर्ख आहे आणि वादळ वारं दोघांच्या घराला लागणार आणि पण जो ऐकतो आणि देवाचं ऐकून करतो तो शहाण आहे त्या घराला वादळ वारं बी पाडणार नाही कांदे घर कशावरती बांधले वचनावरती खडकावरती पण जो देवाचं वचन ऐकत नाही तो खडकावरती नाही तो मातीवरती आणि वाळूवरती आहे पूर येणार वादळ येणार आणि तो पडून जाणार पण प्रेज गॉड जो कोणी आज देवाचं वचन ऐकतोय मी तुम्हाला चॅलेंज करेल देवाचं वचन ऐकून जगा नाव देवाचं वचन काय सांगतं देवाचं वचन पती पत्नीला सांगतं की पतीने पत्नीवरती प्रेम करावं पत्नीने प्रतीच्या आधीन राहावं हा नियम देवापासून आहे लेकरांनी आईबापाच्या आज्ञा पाळाव्या हा देव म्हणतोय पण जर तुम्ही आणि मी असं नाही केलं ते मग किती श्रीमंत असो किती मोठे असो काय फायदा नाही मग का ते फक्त पोकळ आहे काल एका बहिणीने मला फोन केला तुम्ही पास्टर माझ्या मुलीचं लग्न बीडमधल्या सगळ्या श्रीमंत घराण्यामध्ये झालं सोनार आहेत ते आणि अर्ध बीड त्यांचं आहे असं म्हणण्यात येतं आणि ती म्हटली पास्टर त्यांचे शोरूम आहेत ते मोठे आहेत पण पास्टर माझ्या मुलीचं लग्न झालं आणि ज्यावेळेस तिला मुलगी झाली पास्टर नंतर मी प्रार्थना केली तिला मुलगा व्हावा पास्टर आता मागच्या आठवड्यात देवाने असं कार्य केलं क्रिटिकल डिलेवरी होती हे अशक्य होतं पण आपण प्रार्थना केली आणि पास्टर तिला एकदम नॉर्मल डिलिव्हरी आणि मुलगा झाला आता मुलगा झाला नॉर्मल डिलिव्हरी झाली ना ऐका काय झालं आईची आईला इच्छा होती की आता माझ्या मुलीला मुलगा झाला आता सवा महिना मी घरी आणते तिला यु नो तिच्या सासरच्या का लोकांनी काय सांगितलं कालची गोष्ट सांगतोय ते म्हटले की जर तुम्हाला तुमच्या मुलीला घरी न्यायचं तर हॉस्पिटलचा बिल भरा आणि मग द्या हो oh गॉड <laughs> ती आई मला म्हटली मी त्या आईला म्हटलं ते, ते खरोखर श्रीमंत आहेत का ते म्हणली ते एवढे श्रीमंत आहेत की त्यांचं त्यांचे मोठमोठे शोरूम आहेत बीड त्यांचं अर्ध आहे ओ गॉड मी म्हणतो वॉट अ थिंग मॅन इमॅजिन ज्यांच्याकडे सगळे पण ते बिल किती असेल जास्तीत जास्त एक लाख धरा पन्नास हजारचा एक लाख धरा नॉर्मल डिलिव्हरीचा ते बी सीझन नाही आहे नॉर्मल पण त्या लोकांचा जीव बघा कशा अडकतात त्यांना मुला झाल्याचा था आनंद नाही त्यांना नॉर्मल डिलिव्हरी झाल्याचा था आनंद नाही त्यांना बिल कोण भरणार याचं टेन्शन आहे काय घर आहे काय फायदा आहे त्या संपत्तीचा काय फायदा आहे त्या जीवनाचा ज्या जीवनामध्ये प्रेमच नाही आहे आणि देवाच्या वचनानुसार नाही जस्ट इमॅजिन ती मुलगी आईला काय म्हटली माहिती आहे आईला म्हटली आई जर तुझ्यात हिंमत असेल तर मला घ्यायला ये बिल भरवायला ये आणि मला घेऊन जा नाही तर बाई मला इथंच राहू दे बिचारी मुलगी बघा एक तर मुलगा झालाय मुलीनंतर आनंद आहे शिजर नाही झालं आणि आज त्यांचा जीव आज त्या मुलीचा आईचा दुःखात आहे का आहे का ज्यावेळेस आपण देवाच्या वचनानुसार चालत नाही तुम्ही केव्हा सुखी नाही राहू शकत कारण बायबल मध्ये स्पष्टपणे वचन जो तुच्छ मानतो तो नाश ओढून घेईल ऐकायला तेरा वाद्यामध्ये आपण आहोत आणि प्लीज तेरा वचन वाचूया ऐका वचन जो वचन तुच्छ मानतो म्हणजे जो वचन देवाचं म्हणणं देवाचे वचन तुच्छ मानतो तो आपणावर नाश ओढवून आणतो तो आपल्यावरती नाश ओढून आणतो परंतु जो आज्ञेचे भय धरतो परंतु जो आज्ञेचे म्हणजे देवाच्या वचनाचं भय धरतो किंवा मान करतो त्याला प्रतिफळ मिळेल त्याला काय मिळेल प्रतिफळ प्रतिफळ मिळेल काय मिळेल प्रतिफळ मिळेल सिस्टर देवाचं वचन ऐकताना थोडा शरीराला त्रास होईल थोडा आपल्या गर्वाला त्रास होईल थोडं असं वाटेल मी का नम्र व्हायचं मी का पण देव म्हणतो नम्र हो तर मी नम्र होईल देवाचं वचन सांगतं पती पत्नीने प्रेम करावं अधीन हो, राहावं हो, मुलांनी आज्ञा पाळ नम त्याच्यातच आशीर्वाद आहे देव जर म्हणतो गर्विष्ठ होणं ना, मी नाही गर्विष्ठ होणार ना। देव जर म्हणतो ओके तू जो आहे शेजारवर प्रेम मी प्रेम करणार जर देव म्हणतो ओके तुझ्या देवाला पूर्ण जीवाने मनाने अंतकाने प्रेम कर मी करणार कारण वचन सांगतं कारण याच्या मागे माझे आशीर्वाद देत प्लीज लक्षात ठेवा म्हणून देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही वाचता ते कळायला पाहिजे की बायबल काय सांगतं मला कसं जगायचं हा लुया लॉडूया बायबल काय सांगतं की अवश्य नितीसूत्रामध्ये येऊया आणि आपण प्रार्थना करूया लवकर नीतीसूत्र काही नीतीसूत्र तिसरा अध्याय नितिसूत्र तिसरा अध्याय प्लीज या देवचवचनाकडे आणि तुमच्याकडे बायबल असेल तर प्लीज बायबल काढा ऐका काय लिहिलेलं आहे देवचवचनात तिसरा अध्याय वाचूया पहिले वचन ऐका सूत्र तिसरा सांगतो माझ्या मुला किंवा माझ्या मुली माझा नियम किंवा माझी वचन विसरू नको पण तुझी हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव तोंड हो। नाही तुझं हृदय देवाच्या आज्ञा सांभाळून ठेव हो। आपण कारण त्याकडून दीर्घ आयुष्य व वयोवृद्धी आणि शांती तुला प्राप्त होतील ना सिंपल आहे कशाने शांती प्राप्त होईल काय सांभाळल्याने काय हृदयात ठेवल्याने वचन 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 तर तुमच्या हृदयात वचन आहे वचन सांभाळून ठेवलंय तर तुम्हाला काय प्राप्त होईल ऐका तीन गोष्टी साहिल्या दीर्घ आयुष्य वयोवृद्धी आणि शांती तुला प्राप्त होईल तुमची इच्छा आहे तुम्हाला दीर्घ आयुष्य असावं वयोवृद्धी म्हणजे दीर्घ दीर्घ काळ तुम्ही जगावं आणि शांती तर कोणाला नको हृदयामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा देवाने दिलेला आणि बिलीवर जर हे पाहिजे तर देव म्हणतो माझी वचन जपून ठेवू कारण चोर येतो ते वचन काढायला तुला देवाच्या वचनापासून लांब न्यायला तुला देवापासून लांब न्यायला शैतान येतो म्हणून त्याला सांग शैतान मी देवाच्या वचन नाही मोडणार मी देवापासून लांब नाही जाणार मी देवाला धरून देवाच्या वचनाला धरून चालेल आणि बायबल पुढे सांगतो वासूया दया आणि सत्य त्यांनी तुला न सोडव सोडावे त्यांना तू आपल्या गळ्यात बांध त्यांना आपल्या हृदयाच्या पाठीवर okay. म्हणजे तू देवाच्या आणि मनुष्याच्या दृष्टीने कृपा व वचन महत्वाचं आहे तू आपल्या सर्व हृदयाने तू आपल्या सर्व हृदयाने परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेव ना बायबल सांगतो अर्ध हृदय नाही फक्त वरवर हृदय नाही सर्व हृदयाने देवावर भरोसा ठेव म्हणजे तू आपल्याच बुद्धीवर टेकू नको परमेश्वर no, तू आपल्या सर्व आणि आपल्याच बुद्धीवर टेकू नको माणसाची बुद्धी निष्फळ आहे पण देवाचं ज्ञान देवावर भरोसा ठेवून जगणं ज्ञान आहे ज्ञान हे हालेलुया yes, हालुया हे मी देवावरती भरोसा ठेवून जागा तुम्ही केव्हा लज्जित होणार नाही ने। yes, नेहमी देवाच्या वचना बोलत जा नेहमी देवाच्या वचनाकडे म्हणा बायबल मध्ये लिहिले देव जर माझ्या बरोबर आहे तर माझ्या विरुद्ध कोण जाईल असं yes, म्हणा की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काय उन पडणार नाही असं म्हणा की मी मरणार नाही मी जगणार कारण की देव माझा जगवणार yes, आहे असं म्हणा की कुठला आजार माझ्यात येणार नाही कारण देव आरोग्य देणार आहे पुढचं देख वचन प्रार्थना करूया तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख वा हो हो आपल्या सर्व मार्गात कोणाला ओळख त्याला म्हणजे काय की तू सकाळी उठतोस कामाला जातोस जे काय करतोस त्याच्यामध्ये देव पाहिजे सपोज तुला निर्णय घ्यायचा आहे तुझ्या कामाचा त्या कामामध्ये प्रभूला विचारलं पाहिजे प्रभू हे काम मी करू का तुला घर बांधायचं प्रभू मी असं घर बांधू का प्रभू मी इकडे चाललोय प्रभू मी जाऊ का प्रभू मला एक गोष्ट घ्यायची घेऊ का प्रभू माझ्या लेकरांसाठी मी काय करू सर्व मार्गात तुझ्या जीवनाच्या एक एक मार्गात त्याला ओळख म्हणजे प्रभू ईश्वला ओळख ना पुढे म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करील आ तो तुझ्या वाटा नीट करील पुढे असलेले तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको परमेश्वराचे भयदर आणि दुष्कर्मापासून दूर जा हे तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडास मज्जा होईल पा शलमन राजा असं सांगतो की देवाचं वचन ऐक म्हणजे वयोवृद्धी हा बायबल सांगतं वयोवृद्धी अँड व्हॉट यू ए दीर्घ आयुष्य शांती बायबल पुढं सांगतं की तुझ्या वाटा नीट होतील बायबल सांगतं की तू एकदम बुद्धीने वागशील आणि ते तुझ्या देहाला आरोग्य होईल किती महत्वाचं आहे देवाचं वचन ऐकणं शुक्रवारी संध्याकाळी आपलं चर्च असतं बरोबर सात ते नऊ ऐकत जा रविवारी सकाळी साडे वाजता असतं पाच जा रोज साडेआठ वाजता असतं ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं चॅनल सबस्क्राईब करा विनयार्ड वर्कर ब्लसेड चर्च किंवा पाच सुनील गंगावणे किंवा तर तुमच्या शेजाराला माहित नसेल तो अंधार आहे त्याला सांगा म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या जीवाला आशीर्वाद नाही अनेकांसाठी आशीर्वाद पाहिजे जेवढं वचन ऐकता तेवढं तुम्ही धैर्यवान होणार ओके प्रेज लॉर्ड या डोळे बंद कर आपण प्रार्थना करूया तर तुम्ही अजून आपलं जीवन प्रभूशूला दिलं नाही तर आपलं हृदय प्रभूला द्या माझ्या मागे म्हणा प्रभू येशू प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभु येशू प्रभु येशु, प्रभु येशु तूच माझा तूच माझा तारणारा देव तारणारा देव माझ्या हृदयात ये प्रभू येशू प्रभू येशू धन्यवाद धन्यवाद तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास असा माझा विश्वास आहे प्रभू येशू प्रभू येशू मी तुला मी तुला माझ्या हृदयात बोलवतो माझ्या हृदयात बोलावतो आजपासून आजपासून प्रभू येशूवर प्रभू येशूवर मी विश्वास ठेवल्यामुळे मी विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो माझ्या हृदयात मी स्वीकारतो मी कबूल करतो मी कबूल करतो मी जिवंत देवाचे लेकरू आहे जिवंत देवाचे लेकरू आहे प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं माझं तारण झालेलं आहे आमेन आमेन करा फादर आज जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय तुझे लेकर आहेत आम्ही त्यांना प्रभूष्णात आशीर्वाद देतो पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने फादर प्रत्येक डोक्यापासून तर पायापण असलेले सगळे आजार सगळे रोग सगळा कॅन्सर डायबिल प्रभू प्रभू निघून जा आणि डोक्यापासून तर पायापण प्रभु बरे व्हा लॉर्ड वयोवृद्धी दीर्घ आयुष्य शांती मी यांच्यासाठी प्रभूषण स्वीकारतो तुझ्या yes. वचनात जसं लिहिले तसं आम्हाला जगायला आम्ही कृपा स्वीकारतो फादर प्रत्येक इच्छा पूर्ण कर सगळ्या डोळ्यातले आश्रू पोस आणि सगळ्या कर्जातून परिस्थिती उभर काढ प्रभू येशूच्या okay. उद्या परत साडेआठ भेटूया आणि लक्षात ठेवा रोज दुसऱ्याला प्रभू येशू बद्दल सांगा तुम्ही अशा होणार आमेन गॉड ब्लेस यू